नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंट आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीसमधील चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओचा टार्गेट दोनशे लाईक आहे सर्वांनी दोनशे लाईकचा टार्गेट कंप्लीट करा दुसरी महत्त्वाची गोष्ट जर व्हिडिओला तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा पहिला प्रश्न पाहूया याचा महत्त्वाचा प्रश्न आहेत यंदाच्या मिस युनिव्हर्सचा किताब खालीलपैकी कोणत्या <laughs> देशातील व्यक्तीने जिंकला तर बघा अमेरिका या देशाच्या व्यक्तीने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर बघा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया यंदाच्या मिस युनिव्हर्स किताब अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिलनं आपल्या नावावर केलेला आहे तर बघा जी काही मिस युनिव्हर्स आहे तर तो किताब बॉनी गॅब्रियलने जिंकलेला आहे लक्षात ठेवा या स्पर्धेत जगभरातील सात शहाऐंशी महिलांनी सहभाग घेतला होता आणि भारताकडून दिविता रायने या देशाचे प्रतिनिधित्व दे केलेले होते तर लक्षात ठेवायचे थे तुम्हाला हा पॉईंट की भारतातील कोणत्या व्यक्तीने मिस युनिव्हर्स म्हणजे प्रतिनिधित्व केले होते असा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो तर बघा दिविता रायने प्रतिनिधित्व केलेले होते लक्षात ठेवायचे तुम्हाला हा प्रश्न दुसरा प्रश्न बघा अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर बघा राजस्थान हे अंधत्व धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहेत ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दृष्टीचा अधिकार सुनिश्चित करण्याच्या देशा उद्देशाने अंधत्व नियंत्रण धोरण राबवणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले या धोरणाअंतर्गत अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात मोठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे अंधत्वाचा प्रादुर्भाव दरजो दोन हजार वीसमध्ये एक पॉईंट एक टक्के होता तो धोरणाद्वारे झिरो पॉईंट तीन टक्केपर्यंत खाली आणला जाईल असं हे या धोरणामध्ये सांगितलं आहे तर लक्षात ठेवायचे तुम्हाला तर हे धोरण राबवणारे राजस्थान भारतातील पहिले राज्य आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जी वीस गटाची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची बैठक होणार आहे तर बघा पुणे या शहरामध्ये जी वीस ग्रुपची इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची बैठक होणार आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया भारताच्या जी वीस अध्यक्षतेखाली जी वीस गटाची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची बैठक पुणे महाराष्ट्र येथे सोळा ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी होत आहे लक्षात ठेवा अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून ही बैठक आयोजित केली जात आहेत ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील सह अध्यक्ष सामील होत आहेत दोन हजार तेवीसच्या भारतीय जी वीस अध्यक्षपदाची थीम एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य अशी थीम आहेत तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचा हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहेत त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा चौथा अलीकडे विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कितवा खेळाडू ठरला तर हा पाचवा खेळाडू ठरलेला आहे डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक दावा करणारा पाचवा खेळाडू ठरला केरळमध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिकेत भारताचे तिसरे आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी ही धावसंख्या केली विराटने दोनशे अडुसष्ट एकदिवसीय सामन्यामध्ये सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तरच्या सरासरीने पंचेचाळीस शतके आणि पासष्ट अर्धशतकासह बारा हजार सहाशे बावन्न धावा केल्या त्याने महिला जयवर्धनला मागे टाकले ज्याने एक चारशे अठ्ठेचाळीस सामन्यात बारा हजार सहाशे पन्नास दावा केलेला आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न पाहूया दोन हजार पंचवीस पर्यंत खालीलपैकी कोणत्या देशात डॉपलर हवामान रडार नेटवर्कमध्ये समाविष्ट केले जाईल तर बघा आ, ही जी मोहीम आहे ती भारताची मोहीम आहे लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीसपर्यंत भारत हा डॉपलर हवामान रडारमध्ये समाविष्ट करेल ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माहिती दिली की दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण देश डॉप्लर हवामान रडार नेटवर्कमध्ये समाविष्ट होईल यामागे अत्यंत अचूक हवामानातील घटनांचा अंदाज बांधणे हा आहे देशातील डॉप्लर रडारची संख्या दोन हजार तेरामध्ये पंधरावरून दोन हजार तेवीसमध्ये सोदत तीस पर्यंत वाढवली आहेत भारत पुढील दोन ते तीन वर्षात आणखी पंचवीस रडार उभारणार असून ही संख्या बासष्ट वर नेणार आहे लक्षात ठेवा सहावा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जलकट्टू उत्सव सुरू झाला आहे तर तामिळनाडू राज्यामध्ये जलकट्ट उत्सव सुरू झालेले आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे तर तामिळनाडाच्या अवनियापुरम गावात रविवारी प्रसिद्ध जलकट्टू बैलगाडा स्पर्धा सुरू झाली मदुराईचे जिल्हाधिकारी अनिश शेखर म्हणाले की जलकट्टू यशस्वी करण्यासाठी तयारी करण्यात आलेली होती सातवा प्रश्न बघा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये घाऊ घाऊक किंमत निर्देशांक किती टक्के होता तर बघा चार पॉईंट पंच्याण्णव टक्के डिसेंबर अखेर घाऊक किंमत निर्देशांक होता लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे तर या तर या ठिकाणी बघा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये घाऊक किंमत आधारित महागाई चार पॉईंट पंच्याण्णव टक्क्यापर्यंत घसरली प्रामुख्याने अन्नपदार्थ आणि कच्च्या तेलाच्या कमी किमतीचा परिणाम म्हणून घाऊत किंमत निर्देशांक मोजली जाते नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पाच पॉईंट पंच्याऐंशी आणि डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये चौदा पॉईंट सत्तावीस टक्के होती त्यानंतरचा आठवा प्रश्न बघा इटानगर ते गुवाहाटी प्रादेशिक वाहतूक सेवा खालीलपैकी कोणत्या दे कंपनीने सुरू केली तर फ्लायबिग या कंपनीने ही वाहतूक सेवा सुरू केलेली आहे लक्षात ठेवा तर प्रादेशिक वाहक फ्लायबिगने इटानगर ते गुवाहाटीपर्यंत आपली सेवा सुरू केली फ्लायबिग वाहकाने अरुणाचल प्रदेशातील होलोली होलोगी ते आसाममधील गुवाहाटीपर्यंत उड्डाणे सुरू केली आहेत यासह इटानगर फ्लायबिग नेटवर्क दहावे गंतव्यस्थान स्थान बनले आहे तर एकट्या अरुणाचल प्रदेशातले तिसरे गंतव्यस्थान आहेत लक्षात ठेवा तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी बघा काही महत्त्वाचे लाईनरचे प्रश्न पाहूया चालू घडामोडीचे जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत या ठिकाणी पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस स्पर्धा कोरी जिंकली तर बघा शिवराज राशे यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहेत दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो तर पंधरा जानेवारी भारतातील पहिला फायव्हजी सक्षम ड्रोन कोणत्या स्टार्टअप तंत्रज्ञानाने विकसित केला तर आय जी ड्रोन्स त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन केले पश्चिम बंगाल दोन हजार सव्वीसमधील इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने पुरुष हॉकी विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे तर बेल्जियम टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला मुंबई या ठिकाणी बसवलेला आहे लक्ष ठेवा त्यानंतर बघा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो तर सोळा जानेवारी त्यानंतर बघा डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची माहिती दिली आहे तर युगांडा इंटर ऑफ इंटरप्राइजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे तर केरळ किती जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा पी एम नाम घेण्यात आलं आहे तर दोनशे बेचाळीस जिल्ह्यामध्ये आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं प्रश्न काय बघा दोन हजार बावीसमध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे आपलं चालू घडामोडीचं ई बुक लॉन्च झालेले त्यामध्ये तुम्हाला एकतीस जानेवारी ते एकतीस डिसेंबरपर्यंत डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंतच्या चालू घडामोडीचा सा समावेश आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंधरा पॉईंट आपण कवर केलेले सर्व चालू घडामोडीची अनुक्रमण करीत तू पाहू शकता डेमो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा अशा प्रकारच्या आत पुस्तकाच्या आतमध्ये ई बुकमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा डेमो मिळून जाईल मित्रांनो हे टोटल नव्वद पानाचं हे ईबुक आहे लक्षात ठेवा नव्वद पेजेसचं ईबुक आहे आणि जर तुम्हाला हे ई बुक घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचे शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी वीस पस्तीस या व्हॉट्सअप नंबरवरती करंट अफेअर बुक म्हणून मेसेज करायचा बघा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी वीस पस्तीस आणि या ई बुकची किंमत आहे मित्रांनो फक्त पन्नास रुपये या ईबुकची किंमत आहे मित्रांनो इतर चालू घडामोडीच्या कमी पुस्तकापेक्षा अतिशय कमी किमतीचा ई बुक आहे मित्रांनो आणि अतिशय सुंदर हे ईबुक आहे मित्रांनो एकदा तुम्ही नक्की वाचा पोलीस भरती असो इतर स्पर्धा परीक्षा असो तुम्हाला नक्की या ईबुकमधले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा कमेंट हिंद, जय जे महाराष्ट्र